सरांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रशिक्षणाला सुरुवात करावी सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. आवाज येतोय सर? हो सर. सर्व सन्माननीय विस्तार अधिकारी यांचं मी कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या वतीनं आपले सर्वांचे स्वागत करतो. आपण सर्वजण मराठवाड्यातील विस्तार अधिकारी आहात. यावर्षीचा जो पाऊस सर्वदूर पाहता हा मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसानही झालेलं आहे. त्या अनुषंगानं आपण सर्वजण त्याचे काही पंचनामे जे आहेत ते आपण करत आहोत आणि खरीपाची जी काही कपाशी आहे, सोयाबीन, तूर या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. आणि मागच्या म्हणजे कालचा आहे दिवस जरी पाहिला तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरात झालेला आहे. रब्बी पिकाची पेरणी ही हंगाम सुरू झालेला आहे. आपण जसा रब्बी ज्वारीचा 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा पेरणीचा कालावधी आहे, तसाच हरभरा कोरडवचा सुद्धा आपला पेरणीचा कालावधी सुरुवात होत आहे. या अनुषंगानं आपल्याला जे काही तांत्रिक मोठ्या प्रमाणावरती आपण सर्वजण पीक लागवड तंत्रज्ञान हे जाणून आहोत, पण मोजक्या काही गोष्टी ज्या की अजून काही आपल्यापर्यंत नवीन असतील त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणे, तसेच काही गोष्टींना उजाळा देणे, या अनुषंगानं रामेती औरंगाबाद यांनी आयोजित केलेल्या या प्रशिक्षणामध्ये मी डॉक्टर किशोर झाडे आपल्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न करतोय. आपण हरभरा हे पीक यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, सर्वदूर पाण्याची उपलब्धता आहे, म्हणजे भिजवणीखालील क्षेत्रातही वाढ होणार आहे, त्याचबरोबर ती कोरडवामध्ये सुद्धा आतापर्यंत पाऊस पडत असल्या कारणामुळे जमिनीत ओल चांगली आहे, ज्याचा फायदा येणाऱ्या रब्बी पिकासाठी पीक उगवण होण्यासाठी पिकाचा क्रॉप स्टँड चांगला बनण्यासाठी खूप उपयोगी आहे. यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा जर योग्य वापर जर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता आला तर नक्कीच जे काही शेतकऱ्यांचं रब्बी हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये नुकसान झालेलं आहे हे रब्बी हंगामातील पिकाचे चांगले उत्पादन घेऊन बऱ्यापैकी आपल्याला त्यांना तंत्रज्ञानाच्या जोडीनं मदत करता येणार आहे. आपण एकंदरीत पूर्ण हरभरा या पिकाखालील जर लागवड क्षेत्र जर पूर्ण आपल्या मराठवाड्यातील जर पाहिलं, मराठवाडा तसेच महाराष्ट्राशी निगडीत, तर आपल्याला लक्षात येईल की हरभरा हे पीक जमिनीतल्या ओलाव्या आहे त्या हिशोबानं क्षेत्र हे कमी जास्त होतं आणि त्याला तंत्रज्ञान जसं की संरक्षित सिंचनाचा वापर असेल, गादी वाफ्यावर असेल, ज्याला आपण BBF तंत्रज्ञानाचा वापर असेल, सरीवरंब्याची पद्धत असेल किंवा मायक्रोस्प्रिंकलरचा वापर असेल, याचा वापर किती पद्धतीनं शेतकरी बांधवांनी केला त्या अनुषंगानं त्याची उत्पादन आणि उत्पादकता ही त्या ठिकाणी जज होते. आपण पूर्ण हरभरा या पिकाचं लागवडीखाली क्षेत्र आपल्या मराठवाड्यातील जर पाहिलं तर साधारणतः हे 7 ते 8 लाख हेक्टर क्षेत्र हे आपल्या मराठवाड्यातील क्षेत्र आहे. जसं मागच्या वर्षी अधिक पाऊस झाल्यामुळं साधारणतः 10 लाख हेक्टरपर्यंत 10 ते 10.5 लाख हेक्टरपर्यंत गेलं होतं आणि उत्पादन आणि उत्पादकता जर पाहिली तर उत्पादकता ही साधारणतः आपली 8 ते 10 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादकता आहे. सरासरी उत्पादकता ही फार कमी आहे. याचा आपण महाराष्ट्राशी विचार केला तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये मराठवाड्याची उत्पादकता ही साधारणतः निम्म्यावरती आहे. म्हणून उत्पादकता वाढवणं हा सर्वात महत्वाचा एक आपल्याला या हंगामामध्ये करावयाचं तंत्रज्ञान प्रसाराचा माध्यम आहे, जेणेकरून की शेतकऱ्याचा हाती अधिकाधिक आर्थिक नफा येईल.
ही आपल्याला यामध्ये तंत्रज्ञानामध्ये प्रचार प्रसिद्धी करणं अपेक्षित आहे. याचबरोबर ती आता हरभराची लागवड करत असताना आपल्याला महत्त्वाचं जे कशा प्रकारचं जमीन असावी, तर सध्या ज्याला मध्यम ते भारी जमीन ही हरभरा पिकासाठी योग्य आहे, ज्याचा आपण ज्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असेल, पण त्याचबरोबर ती पाणी निचरा करण्याची सुद्धा क्षमता चांगली असेल अशी जमीन आपल्याला निवडायची आहे. कारण हरभरा या पिकाला अति पाणी सुद्धा घातक आहे. जसं मागच्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं की खरीप हंगामातील मोठा पाऊस झाला, रब्बी हंगामामध्ये लागवड क्षेत्र सुद्धा हरभऱ्याचं वाढलं, पण मोठ्या प्रमाणावर एक आपल्याला अडचण जाणवली, ती म्हणजे की रब्बी हंगामामध्ये हरभऱ्यामध्ये मरही बऱ्याच भागांमध्ये ही आपल्याला जाणवली. मग आता हरभरा उत्पादन घेत असताना जी थोडक्यात जी मी सांगितलं की मराठवाड्यापेक्षा महाराष्ट्राची उत्पादकता ही दुपटीनं जास्त आहे, मग आणि आपली इथली उत्पादकता कमी आहे, तर हरभऱ्याचे उत्पादन कमी येण्याचे मुख्य कारण काय आहे? तर मुख्य कारण हे की कोरडवाह खलील क्षेत्र जास्त हरभऱ्याची लागवड होते. पाण्याची उपलब्धता जर असेल तर आपण शक्यतो काय करतो की पाणी चांगलं आहे तर गहू घेतो किंवा ऊसाकडे आपण नियोजन करतो. पेरणीची वेळ किंवा हेक्टरी बियाणं जे आपण म्हणतो की बियाणं किती हेक्टरी सोडायला पाहिजे, जमिनीची मशागत असेल, बीज प्रक्रिया असेल, याकडं बऱ्यापैकी लक्ष आपल्याकडून काही कारणास्तव दुर्लक्ष होतं. उपलब्ध ओलावा जो जमिनीत आहे तो तात्काळ कसा कॅश करता येईल, म्हणजे उगवण क्षमतेमध्ये हा फार महत्वाचा आहे की जमीन तात्काळ तयार करून उगवण क्षमता ही चांगली होण्यासाठी जमिनीतील ओलावा कॅच करणं महत्वाचं आहे. खताचं योग्य शिफारसनुसार माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन करणं आवश्यक आहे आणि एकात्मिक रोग आणि किडीचा बंदोबस्त करणं ही सुद्धा तितकीच महत्वाची बाब आहे. तर हे महत्वाचे मुद्दे घेऊन आपल्याला या ठिकाणी रब्बी हंगामातील व्यवस्थापन हे हरभऱ्याचं करायचं आहे. हरभऱ्याची आता आपण मुख्यतः जमीन लागवड व्यवस्थापन पाहणार आहोत. मध्यम ते भारी जमीन ही हरभऱ्यासाठी लागते. ज्या जमिनीचा पाण्याचा निचरा योग्य असावा हे सर्वात महत्वाचं आहे. आणि आता जमीन तयार करत असताना पूर्व मशागत, खरीपाचे सध्याच्या आपण पीक अजूनही जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती ओल आहे, जमिनीतली ओल ही पूर्णतः वापसा कंडिशनला आल्याबरोबर आपल्याला एक हलकस मोगडणी किंवा पंजी किंवा मोगडा मारायचा आहे, जेणेकरून की जमीन ही सध्याच्याला असणार शेतातील तण पिकाचे अवशेष हे काही प्रमाणामध्ये निघतील आणि जमीन रब्बी हंगाम हरभरा पीक पेरण्यासाठी तयार होईल. हे झाल्याबरोबर आणि याच्यात एक काळजी काय घ्यायची की शेतकऱ्यांना एक महत्वाचं सांगायचंय की हलकी ती चोपन जमीन किंवा पाणथळ जर असेल ज्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण अधिक आहे अशी जमीन ही हरभरा पिकासाठी अयोग्य आहे. हे एक संदेश देणं अत्यंत आवश्यक आहे. जमीन तयार झाल्यानंतर आपल्याला पेरणी करायची आहे. पेरणी करत असताना बियाण्याची निवड महत्वाची आहे की बियाणं नेमकं कोणतं घ्यायचंय. तर सुधारित बियाणं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण बियाण्याचं आपल्या मराठवाडा विभागासाठी जे परभणी कृषी विद्यापीठा अंतर्गत जे आपण देशी बियाणं म्हणतो ज्याला आपण हरभऱ्यामध्ये देशी बियाणे, काबुली बियाणे आणि थोडस बोल्ड साईज मध्ये जसं औरंगाबाद आणि जालन्यामध्ये काही भागामध्ये डॉलरचा हरभरा घेतला जातो, तर हे असे तीन प्रकार मुख्यतः आहेत. देशी बियाणामध्ये आकाश असेल BDNG के 797 किंवा राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला फुले विक्रम असेल किंवा राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला जॅकी 9218 असेल किंवा जे जुने थोडेसे वाण आहेत, हे तीन वाण रिसेंट मधले आहेत जे साधारणतः 10 वर्षा आतील आहेत. आणि त्याच्या अगोदरच जर म्हणलं तर आपण दिग्विजय आहे किंवा ज्याच्यामध्ये
BDNG काकटू आहे, विराट आहे, विशाल आहे, हे रेग्युलर देशी हंगामातील देशी प्रकारचे हरभऱ्याचे बियाणे आहेत. याची आपल्याला बियाणे हे साधारणतः एकरी 20 किलो लागणार आहे. आता जर आपण काबुली प्रकारामध्ये जर म्हणलं तर काबुली प्रकारामध्ये परभणी कृषी विद्यापीठानं तयार केलेलं BDNG के 798 हे बाण आहे, काबुली प्रकारामध्ये आहे. याचं बियाणं एकरी हे साधारणतः 30 किलो लागणार आहे. याचं बियाणं सुद्धा उपलब्ध आहे परभणी कृषी विद्यापीठाचे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी. विद्यापीठाचं जे कृषी विज्ञान केंद्र विद्यापीठाचे किंवा जे संशोधन केंद्र आहेत त्या ठिकाणी हे बियाणं सध्या विक्रीला उपलब्ध आहे. आकाश, BDNG 798, काबुली आणि फुले विक्रम हे तीनही विक्रीला उपलब्ध आहेत. बियाणं निवडलं आपण, बियाणं निवडल्यानंतर आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. बीज प्रक्रिया करत असताना प्रथमतः बुरशीनाशकाची म्हणजे M45 किंवा कार्बंडेझिम किंवा मॅनकोझेब याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक 2 ग्राम प्रति किलो बियाण्याला घ्यायचं. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची, त्यानंतर तात्काळ त्याला आपल्याला जीवाणू संवर्धक म्हणजे महा NPK किंवा द्रवरूप जीवाणू संघ ज्याच्यामध्ये रायझोबियम, PSB आणि पोटॅश मोबिलायझिमेट्रे तिन्ही एकत्र आहेत असं लिक्विड कॉन्सर्शिया हे आपल्याला घ्यायचंय. 10 मिली प्रति किलो बियाण्याला त्याचं बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्याबरोबर आपल्याला या लिक्विड बायोफर्टिलायझरची बीज प्रक्रिया करायची आहे. बियाणावरती द्रावण टाकायचं, खालीवर करायचं, तात्काळ ते बियाणं ओल ऍब्झॉर्ब करून घेतं आणि ते बियाणं तसंच आपल्याला पेरणीला घ्यायचंय. तर अशा पद्धतीनं आपल्याला बियाणाची निवड, त्याची बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया करून लागवड करत असताना जे रेग्युलर आपण फ्लॅट बेड मेथड आहे की तिफणीने किंवा ट्रॅक्टर चलित अवजाराने आपण पेरणी करायची, तर याच्यामध्ये थोडासा सुधारित तंत्रज्ञान जे आहे ते आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यावर्षी करायचा आहे. कारण मागच्या वर्षी सुद्धा आपण अनुभव घेतला असेल सर्वांनी की हरभऱ्याचं पिकामध्ये सुरुवातीच्या रोपावस्थेमध्ये किंवा मोठ्या घाटे लागण्यापर्यंत सुद्धा बऱ्याच भागामध्ये मर ही आपल्याला जाणवत होते. कारण खरीप हंगामातील सततचा पावसामुळे जमिनीमध्ये मरीचा प्रादुर्भाव किंवा मर या बुरशीचा मोठ्या प्रमाणावरती स्पोर्स डेव्हलप झाल्या कारणामुळे तात्काळ रब्बी हंगामातील हरभरा पिकावरती त्याचा आपला प्रादुर्भाव दिसतो. याला आपल्याला काय करता येईल, परत कदाचित ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सुद्धा काही एखादा अवकाळी पाऊस जर पडला तर नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. यासाठी आपल्याला शेतकऱ्यांना गादी वाफ्यावरती BBF तंत्रज्ञानाचा रब्बी हंगामामध्ये सुद्धा हरभरा पिकाची लागवड करण्यासाठी आपण वापर करायला आवर्जून सांगायचं आहे. खरीप हंगामामध्ये आपण बऱ्याच जणांनी आपणही स्वतः अनुभव पाहिलेला असेल की BBF तंत्रज्ञानामुळे जिथं अतिपाऊस झाला फ्लॅट बेड मेथडने जिथं पीक लवकर नुकसान झाली त्या ठिकाणी BBF वरती असलेलं सोयाबीन किंवा इतर पिकं हे चांगले तग धरून आहेत. त्यामुळं आवर्जून रब्बी हंगामामध्ये सुद्धा हरभरा पीक लागवड ही आपण BBF तंत्रज्ञानाचा अवलंब करून करायला पाहिजेच. ज्यांच्याकडे BBF नाही त्यांनी सरसगड 2.5 फुटावरती चर काढायचे, सळ्या काढायच्या आणि वरमाच्या दोन्ही बाजूला हरभऱ्याची टोकन करून लागवड करायची सरी वरंब्यावरती. कारण यामुळं काय होईल की जी जमिनीतला ओलावा आहे हा लवकर वापस्यावर येईल, पाणी देण्याची सोय झालेली आहे त्या ठिकाणी, ओल पिकाला पाणी देण्यासाठी गादी वाफ्यावरती सुद्धा आणि सरी वरंब्यावर सुद्धा लवकर देता येईल तुषार सिंचनाच्या माध्यमातून किंवा मोकळं सुद्धा पाणी. आणि जर यदाकदाचित जर एखादा पाऊस जर पडला तर पीक लवकर वापस्यावर येण्यासाठी याची मदत होणार आहे. त्यामुळे आवर्जून रब्बी हंगामामध्ये हरभरा पीक लागवड ही मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी गादी वाफ्यावरती म्हणजे BBF तंत्रज्ञानाचा अवलंब करून किंवा सरी वरंब्याच्या माध्यमातून करणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला
हरभऱ्याची लागवड ही आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. हरभरा लागवड करत असताना आपल्याला जे खत व्यवस्थापन आहे तर हे सुद्धा ज्याला आपण शिफारशीत मात्रा ही सुरुवातीला देणं अत्यंत आवश्यक आहे. हरभरा पिकामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन करत असताना 25-50 NP किलो प्रति हेक्टरी हा डोस आपला आहे. या ठिकाणी आपल्याला खत मात्रा ही पूर्णतः लागवडीच्या वेळेसच म्हणजे पीक पेरणी करत असतानाच ही आपल्याला पूर्ण मात्रा ही द्यायची आहे. ती आपण माती परीक्षणावर आधारित जे आपले प्रात्यक्षिक आहेत त्या ठिकाणी जर आवर्जून आपण जर माती परीक्षणावर आधारित जर दिलं तर नक्कीच शेतकऱ्यांना सॉइल टेस्ट बेस्ड फर्टिलायझर ऍप्लिकेशनचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लागवड करायची आहे. हरभऱ्याची लागवड करत असताना बियाण्यामध्ये जे 20 किलो बियाणं आपल्याला देशी हरभऱ्याचं लागणार किंवा काबुलीचं असेल तर प्रति एकरीचं लागणार आहे. या हरभऱ्याच्या बियाण्यामध्ये आपण साधारणतः 200 ग्रॅम ज्वारी ही त्यामध्ये मिक्स करून आपल्याला हरभऱ्यामध्येच मिक्स करून ही पेरणी करायची, जेणेकरून की ही ज्वारीमध्ये एक पक्षी थांबे म्हणून काम करणार आहे आणि त्याचं सुद्धा एक अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. पक्षी थांबे याच्यासाठी की ज्या वेळेस हरभऱ्यावरती उंटाळीचा घाटे खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होईल त्यावेळेस पक्षी थांब्याच्या माध्यमातून पक्षी त्या ठिकाणी येऊन जे कीड व्यवस्थापना अंतर्गत आपल्याला जे महत्व होणार आहे, फायदा होणार आहे, त्याचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होईल. हे महत्वाचं जे 25-50 खताची मात्रा आहे ही बागायती हरभऱ्यासाठी आहे. कोरडो हरभरा जो आहे त्या ठिकाणी 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद ही खताची मात्रा किलो प्रति हेक्टरी लागणार आहे. काबुली हरभऱ्याची जी खताची मात्रा आहे ही आपल्याला 25 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टरी लागणार आहे. ज्या ठिकाणी काबुली हरभरा किंवा आपण डॉलरचा हरभरा घेणार आहोत 25-60-30 NPK किलो प्रति हेक्टरी, तर अशा पद्धतीने ही खताची मात्रा आपल्याला द्यायची आहे. सूक्ष्म अन्नद्रव्य हरभऱ्यामध्ये झिंक सल्फेट 25 किलो प्रति हेक्टरी आणि गंधक 20 किलो प्रति हेक्टरी बेसल डोस देत असताना मुख्य अन्नद्रव्यासोबत ही खताची मात्रा आपल्याला पूर्णतः त्या ठिकाणी द्यायची आहे. तर अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करून BBF वरती किंवा सरी वरंब्यावरती आपल्याला हरभरा पिकाची लागवड ही करायची आहे. आंतर मशागतीचा जर यामध्ये आपण पाहिलं तर साधारणतः 30 ते 45 दिवसापर्यंत शेत हे तण विरहित ठेवायचं, ज्याला आपण म्हणतो पीक आणि तण स्पर्धात्मक कालावधी किंवा कॉम्पिटिशनचा जो कालावधी असतो की ज्या वेळेस आपण तण विरहित शेत जर ठेवलं तर 100% आपलं पीक उत्पादनामध्ये चांगलं टार्गेट मिळणार हे आपल्याला नक्की त्यामध्ये आहे. तर त्याचा आपल्याला आंतरमशागत खुरपणी कोळपणीचा अवलंब करायचा आहे. हरभरा या पिकामध्ये जसं खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे त्यामुळं तणाचा प्रादुर्भाव सुद्धा रब्बीमध्ये होणार आहे, तर त्या अनुषंगानं हरभरा पीक पेरणी झाल्याबरोबर पीक पेरणी झाली की बियाणं पेरणी झाल्याबरोबर आपण त्या काळ्या रानावरती पेंडामिथालिन नावाचं तणनाशक हातपंपाने कट नोझल वापरून पूर्ण शेतामध्ये आपल्याला फवारणी करायची, ज्याचा वापर साधारणतः पुढील 1-4 आठवड्यापर्यंत ते शेतामध्ये त्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचं तण हे येत नाही, ज्याच्यामुळे साधारणतः 1 महिन्यापर्यंत पीक तण मुक्त ठेवण्यासाठी पेंडामिथलिन नावाचं तणनाशक खूप चांगलं आहे. साधारणतः 900 मिली ची बॉटल असते, एकरी एक बॉटल त्या ठिकाणी गरज आहे. खर्च जर म्हणलं तर साधारणतः 400 रुपयापर्यंत प्रति एकरी खर्च पडतो, फवारणीसह साधारणतः 600 रुपयापर्यंत. तर हे एक चांगल्या पद्धतीनं प्री इमर्जन्स वीडीसाइड आहे. शिफारशीत मात्रेनुसार जर त्याचा अवलंब केला तर नक्कीच कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम त्या ठिकाणी होत नाही. सर जी आपलं PPT चालू आहे का तुमची? नाही ना? नाही 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 PPT नाही. चालते, ओके ओके सर. तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करता येईल.
रब्बी हंगामामध्ये आता हरभऱ्यामध्ये पाण्याचं एक खूप चांगलं महत्व आहे. पाणी अतिही जमत नाही, अति जर झालं तर याच्यामध्ये मर किंवा कॉलर रॉट गळा कुजवी रोग हा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणावरती झाडांची संख्या कमी होते. झाडांची संख्या कमी झाली की एकरी उत्पन्न कमी होतं त्या ठिकाणी. यासाठी सुरुवातीला जी मर होणार नाही यासाठी बीज प्रक्रिया पेरणी ही गादी वाफ्यावरती किंवा सरीवरंबा पद्धतीनं आणि आता उभ्या पिकामध्ये ज्या वेळेस पिकाच्या अवस्थेनुसार ज्याला आपण क्रॉप सेन्सिटिव्ह स्टेज म्हणतो की अत्यंत आवश्यक अवस्था की ज्या वेळेस पाण्याचा ताण जर जाणवत असेल तर त्यावेळेस जर पाणी जर दिलं तर पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होताना दिसते. हरभरा पिकामध्ये तीन अवस्था आहेत. शाखीय अवस्था साधारणतः लागवडीनंतर एक 25 ते 35 दिवसाच्या कालावधी, त्याच्यानंतर फुलोरा अवस्था 45 ते 55 दिवसाचा कालावधी आणि घाटे भरण्याची अवस्था साधारणतः 65 ते 75 च्या पुढची अवस्था. या तीन अवस्थांमध्ये जमिनीत जर ओल पाण्याचा ताण असेल तर त्यावेळेस जर आपण संरक्षित सिंचन जर दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी पिकाचं उत्पादन चांगलं मिळण्यासाठी फायदा होतो. आता याच्यामध्ये आपण जर थोडस दोन प्रकार केले, कोरडवं पीक असेल तर साधारणतः पाणी कधी द्यायला पाहिजे तर साधारणतः 35 दिवसानंतर पाण्याचं उपलब्धता होणं अपेक्षित आहे. हलकं आंबवणी पाणी द्यायचे. दुसरं पाणी द्यायचं साधारणतः 70 दिवसाची अवस्था, त्यावेळेस सुद्धा हलकंस पण आंबवणीपेक्षा थोडं जास्त पाणी पण अति पाणी न देता त्या ठिकाणी हलकं पाणी द्यायचे. बागायती जर असेल तर 3 पाणी द्यायचे साधारणतः 20 ते 25 दिवस, 45 ते 60 दिवस आणि 65 ते 70 दिवस असे 3 मध्यम जमिनीला. भारी जमीन असेल तर 30 ते 35 आणि 65 ते 70 असे 2 वेळेस आपल्याला पाणी देतं. शक्यतोवर हरभऱ्याला तुषार सिंचनाचा स्प्रिंकलरचा वापर करून पाणी द्यायचे. कशामुळे तर हलकं पाणी ज्याच्यामुळं पाणी दिल्यानंतर रान हे कडक होत नाही, जमीन भुसभुशीत राहते आणि जमीन भुसभुशीत राहिल्यामुळं त्या पिकाची वाढ जोमाने होते आणि घाटे आणि फुलांचा संख्याही जास्त लागते. हे त्यामागचा महत्वाचा मुद्दा आहे. हरभऱ्यामध्ये जे आपण म्हणलं की रोग महत्वाचा आहे, मर रोग असेल किंवा मूळ कुजव्या असेल, तर हा रोग प्रतिबंधक जातींचा जर अवलंब जर केला आपण, जसं की अगोदरच्या ज्या जाती सांगितल्या हरभऱ्याच्या ह्या सर्व रोग प्रतिबंधक जाती आहेत, त्याचबरोबर ती बीज प्रक्रिया जर केली तर ह्या गोष्टी बऱ्यापैकी आपण कंट्रोल करू शकतो. पण प्रादुर्भाव जर आलाच तर त्याच्यामध्ये काय करता येईल की प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून काढायचे आणि ते तात्काळ नष्ट करायचे, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मग रोगाचं निरसन करायचे तर त्याच्यामध्ये आपल्याला जैविक पद्धतीनं म्हणलं तर ट्रायकोडर्माचा वापर आहे किंवा रासायनिक मध्ये जर म्हणलं तर M45 असेल, कार्बन डायऑक्साइड असेल, मॅनकोझेब असेल, 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर त्याची जर आपण फवारणी जर केली तर मर रोग किंवा मूळ कुजिया रोग जो हरभरा पिकामध्ये सर्वात मोठा एक हर्डल आहे त्याच्यासाठी आपल्याला नियोजन करणं व्यवस्थापन करणं हे त्यातून शक्य होणार आहे. किडीच्या बद्दल जर म्हणलं तर हरभऱ्यामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडी या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो पण तो नगण्य आहे. घाटे अळीचा ज्यालामध्ये पिकाची अवस्था फुलोरा अवस्था किंवा घाटे लागण्याची अवस्थांना या घाटे अळीचा प्रादुर्भाव होतो, यांचं आपल्याला व्यवस्थापन करावं लागेल. याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जे किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी निंबोळी अर्क 10,000 PPM 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर सुरुवातीच्या अवस्थेतील रस शोषण करणाऱ्या किडी त्याचबरोबर ती घाटे अळीचं व्यवस्थापन सुद्धा होतं. त्याचबरोबर ती HNPB 500 SE 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर जैविक पद्धतीनं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थापन करता येतं. ज्याच्यामध्ये आपण नैसर्गिक करणं शक्य आहे, हे करत असताना आपण ढगाळ वातावरण असेल, सायंकाळची वेळ असेल, हलकस आर्द्रता जास्त असेल अशा वेळेस जर केलं तर नक्कीच चांगला रिझल्ट मिळतो. रासायनिक जर फवारणीच्या माध्यमातून म्हणतो तर डेल्टा मेथिलिन असेल 2.8% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये,
इमामेक्टिन बेंजोएट 5% दानेदार असेल 4 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, किंवा लॅम्डा सायलोथ्रीन 5% असेल 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, अशा पद्धतीने किंवा क्युनॉल्फॉस असेल 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी जर केली तर घाटे अळीचा उंटाळीचा पूर्णतः या ठिकाणी आपल्याला बंदोबस्त करता येतो. याचबरोबर ती जसं एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या अनुषंगानं सुरुवातीला आपण हरभऱ्याची पेरणी करत असताना ज्वारीचं 200 ग्राम बियाणं त्यामध्ये टाकून जर आपण जर पेरणी केली तर ते ज्वारीचे ताटवे हे आपल्याला पक्षी थांबे म्हणून काम करता येतात. त्याचबरोबर ती आपण पक्षी थांबे आपण सर्वांनी लावतो की जसं की 2 काड्या घेऊन टी आकाराचा पक्षी थांबा शेतामध्ये तयार करायचा आणि एकरी साधारणतः 8 ते 10 हे जर आपण त्या ठिकाणी जर लावले तर एक चांगल्या पद्धतीनं पक्षी थांबे त्या ठिकाणी वापरता येतात. तर अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये आपल्याला योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करून हरभरा या पिकाचं अधिक उत्पादन एकरी साधारणतः 8 ते 10 क्विंटल पर्यंत या पद्धतीनं आपल्याला जर व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच करता येतं. ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. हरभरा हे मुख्य पीक म्हणून एक सोल पीक म्हणून, पण हरभऱ्यामध्ये आपल्याला आंतरपीक जवस घेता येतं. जवसामध्ये जसं 4 ओळी जवसाच्या 2 ओळी हरभऱ्याच्या, किंवा 4 ओळी हरभऱ्याच्या 2 ओळी जवसाच्या, 4 2 या पद्धतीनं हरभरा अधिक जवस आंतरपीक पद्धतीचा अवलंब करता येतो. त्याचबरोबर ती हरभरा अधिक करडई याचा सुद्धा 4 2 या पद्धतीनं आंतरपीक अवलंब करता येतो. हरभरा अधिक रब्बी ज्वार याचा सुद्धा 4 2 या पद्धतीनं आंतरपीक लागवड तंत्रज्ञान आपल्याला त्या ठिकाणी करता येते. तर अशा पद्धतीनं हरभऱ्याला आपल्याला एक मुख्य पीक आणि आंतरपीक आताच्या कंडिशनमध्ये करता येतं. जसं आता ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरमध्ये जसं काही शेतकरी ऊस लागवड करणार असतील तर ऊसामध्ये सुद्धा हरभरा हे एक आंतरपीक म्हणून आपल्याला आवर्जून घेता येतं. तर अशा पद्धतीनं हरभरा या पिकाचं लागवड शेतकऱ्यापर्यंत ही तंत्रज्ञान आपण अधिकाधिक पद्धतीनं पोहोचवाल आणि यावर्षी एक चांगल्या पद्धतीनं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न त्या ठिकाणी मिळवण्यासाठी मदत होईल. तर अशा पद्धतीनं आपल्यापर्यंत तंत्रज्ञान मी मांडलेलं आहे. जर काही शंका असतील तर आपण ह्या शंका चर्चेच्या माध्यमातून घेऊ, किंवा तुमच्याकडे काही चांगले मागच्या वर्षी विस्तार कार्य करत असताना काही चांगले अनुभव असतील तर ते सुद्धा आपण नक्कीच शेअर करावेत. ते आम्हाला औरंगाबादमध्ये सुद्धा किंवा आपले सहकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये राबवताना त्याचा फायदा होईल. मला रामेतीनं या ठिकाणी आपल्या सोबत संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. मी रामेती औरंगाबादचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. काही कोणाचे प्रश्न असतील तर विचारावे. प्रश्न आहेत का कोणाचे? ते मार्गदर्शकाला असं वाटू नये की समोर कोणीच नाही म्हणून कोणते प्रश्न विचारा. किंवा कॅमेरा चालू करून दाखवला तरी पुरेसं होईल, समोर कोणीतरी होत आहे एवढं तरी लक्षात येईल. कॅमेरा ऑन करा आणि विचारा प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार साहेब. आपण हरभऱ्यामध्ये कोथिंबीर जर आंतरपीक म्हणून जर घेतली तर चालेल का? म्हणजे असं ऐकलं की कोथिंबीरमध्ये एक पिगमेंट असतो तो घाट्याळीला रिप्लेंट करतो आणि घाट्याळी कमी येते, तर हे फक्त ऐकलेलं आहे का कोण, तर हे खरं आहे का सर? प्रत्यक्षामध्ये तसं कुठं म्हणजे हे नाहीये, पण घेता येईल. कुणीचा सुद्धा क्रॉप पिरियड हा सिमिलर आहे, जिओमेट्री सुद्धा सारखी आहे, त्यामुळं आंतरपीक दोघांचं सुद्धा घेता येईल. पण शक्यतो आपण आंतरपीक कसं करतो,
एक थोडस उंच पीक आणि एखादं छोट पीक अशा पद्धतीने आपण आंतरपिकाचा म्हणजे मुळांची ठेवण ही वेगळी वेगळी शाखीय वाढ वेगळी असणारे जर आंतरपीक जर घेतले तर फायदा होतो पण घेऊन पाहायला हरकत नाही काही कमी क्षेत्रावरती. बर ठीक धन्यवाद. धन्यवाद. काही प्रश्न आहेत का आणखी कोणाचे? प्रश्न आणखी कोणाचे आहेत का? हॅलो. नमस्कार सर. उमेश कदम, तालुका मानोद, जिल्हा परभणी. मी काही साहेब नाही काय नाही, मी एक शेतकरी आहे सर. आपल्याला ते आपल्या जी सरीवरंबी पद्धतीवर लावायचे हरभरं, तर एकरी किती लागेल त्याला बियाणं सरीवरंबीसाठी? सरीवरंब्यावरती टोकन जर केली आपण तर साधारणतः एकरी 15 किलो बियाणं लागेल. एकरी 15 किलो. हो टोकन जर केली तर टोकन. हो आणि टोकनच करावं लागेल ना सर, मग असं कसं हाताने करता येईल? हाताने टोकनच करावं लागणार आहे कारण बैलानं तर नाही घेता येणार ते पीक. अरे बैलानं तर पेरता येत नाही. हो हो बरोबर. का ते कुठं कुठं आमच्या इथं गव्हाची पद्धत करतात बघा, सरगोरंब्या पद्धतीनं गहू पेरतेत बघा एक जोड मोग्यानं, तसं केलं जमन का? सरी वरंब्यावरती का काय करते? सरी सोबतच बैल पुढे हाणायचे, सरी सोबतच पाठी मागून ते बी पेरतील लागली मोगलाऊ. ते आपण सरी मध्ये पेरतो. हा सरीच्या एकदम भक्कीला येते. सरीच्या जर बरगडीला, हा बरगडीला, हा हा बरगडीला जर खालून 4 इंच सोडून जर वरती जर येत असेल तर बेस्ट. नाही तसं तर येणार नाही सर, एकदम सरीला छेटूनच पडणार ना, एकदम खाली पडणार ना ते. आपल्याला हरभरा, हरभरा हा खाली नाही पाहिजे, हरभरा हा वर पाहिजे. कारण हरभऱ्याला पाणी कमी कमी आवश्यक आहे. खाली जर पेरला तर उलट सरीमध्ये जास्त पाणी साचल, लवकर मागशीवर येणार नाही एखादं अवकाळी जर पडलं तर, आणि मरल जास्त होईल. हो बरोबर आहे. त्याच्यामुळं वर्मावरती वर्मावरती पाहिजे आता टोकन करावं लागेल. टोकन टोकन. हो ओके धन्यवाद. राम देशमुख, राम देशमुख आहेत ना? राम देशमुख, श्रीराम पवार. श्रीराम पवार, सुनील पालवे. यस सर. हा काही प्रश्न प्रश्न आहे का ना तुम्हाला? विचारा काही प्रश्न. सर एक माझं नाव घेतलं होतं तिथं पोहोचतोय मी. बोला ना सर. चालू आहे ऑनलाईन चालू आहे. हॅलो. हा सुनील पवार साहेब बोलत आहेत. पवार साहेब बोला. आपला काही प्रश्न असेल तर सर बोला. पवार साहेब सर
सर शरीवरंभाचा म्हणजे नेमका काय फायदा होतो, कशासाठी शरीवरंभ उत्पादन काय जास्त येते सर? रे म्हणजे ते ज्या ठिकाणी आपण बियाणं पेरणी केलेली आहे ते रान लवकर वापसावर येतं. हरभऱ्याला ओल आवश्यक आहे, पण अति ओल जर झाली तर मूळ कुजव्या किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो, किंवा पाणी जर जास्त जर दिलं तर शाखीय वाढ मोठ्या प्रमाणावर होते, फुलधारणा कमी लागून घाटे कमी लागतात. म्हणून जर सरीवरंब्यावरती किंवा वाफ्यावरती ज्याला आपण ब्रॉड बेड फरो रुंद वरंबा सरी पद्धतीनं जर पेरणी केली तर पीक हे नेहमी वापस्यावर राहून लवकर पीक याच्यामध्ये येतं, वापस्यावर राहतं आणि नुकसान होत नाही आणि अधिक उत्पन्न येतं. सर पालवे बोलतोय. समजा हरभऱ्याला तर तुषार काय म्हणलं, हरभऱ्याला पाणी दिलं चालत? हो चालत, हरभऱ्याला पाणी हलक द्यायचे, आंबोणी पाणी द्यायचे. नाही नाही तुषारना पाणी द्यायचं, आंब धुतल्या जात नाही काही जात नाही, आंब हरभऱ्यावरती रोज तयार होत असते, त्यामुळं पाणी जरी दिलं तर आम निघून गेली तर काहीही अडचण नाही. आणि फुलोरा असताना? फुलोरा असताना शक्यतो वरती देऊ नये, फुलोरा लागण्याच्या वाटतं की नेमकी कळी अवस्था सुरुवात होते त्यावेळेस पाणी द्यावं, किंवा फुलोऱ्याचं घाट्यामध्ये रुपांतर झाल्यानंतर द्यावं, दोन्ही पैकी कोणत्याही एक. थँक्यू सर. हो अशोक बाबुल. हा हॅलो, अशोक बाबुल हजर बोला. दत्तात्रय कदम, दत्तात्रय कदम गणेश कावरके. हॅलो सर, गणेश कावरके आहे सर. हजर प्रश्न काही, प्रश्न काय पडला का नाही, प्रश्न विचारा काही. समाजाला समाजाला प्रश्न काय गरज नाही का? बऱ्याच वेळेला शेंडे फुडावा फुडायला पाहिजे का नाही पाहिजे, काय फायदा होतो की त्याचा? तेवढं आवश्यक नाहीये. शेंडे खुडणे हे आपण एक म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणून भाजी म्हणून जे करतोय ते तेवढं ठीक आहे, पण क्षेत्र जर आपलं जास्त मोठं असेल तर शेंडे खुडल्यामुळं उत्पादनामध्ये अधिक वाढ होते असं तेवढं नाहीये. पीक व्यवस्थापन चांगलं गादी वाफ्यावरती घेतलं, दोन ओळीतील अंतर शिफारशीनुसार जर ठेवलं तर 100% उत्पादन जे शिफारशीत आहे तेवढं आपल्याला 100% मिळतं, त्यात काही अडचण नाही. शेंडे खुडावं हे काही अशी कंपल्सरी हरभऱ्यामध्ये नाही. थँक्यू सर, थँक्यू. आणखी काय कोणाला प्रश्न? प्रश्न नसतील तर मग आपण आता इथं थांबूत. आहेत का काही प्रश्न कोणाला? प्रश्न अजून मधून विचारले तर मार्गदर्शकांना आपण आपल्या समोर लोक बसलेले असे फील येते, नाहीतर आपण एकटेच सांगायला होतो असा त्यांना त्याची धारणा होती. ठीक आहे, धन्यवाद. मला वाटतं सर प्रश्न संपलेले दिसत. मी रामनिधीच्या वतीनं श्री डॉक्टर किशोर झाडे सरांचा मी आभार मानतो, त्यांनी हरभरा उत्पादन तंत्रज्ञानामध्ये आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच जे सर्व पार्टिसिपंटचे सुद्धा मी आभारी आहे. आणि आजचा जो 3 दिवसाचा आपला प्रशिक्षण वर्ग आहे ऑनलाईन, त्याच्यात मधला आजचा पहिला दिवस होता. आजचा पहिला दिवस आपण इथे संपला असं मी जाहीर करतो. उद्या 11 वाजता आपण भेटणार आहोत. उद्या आपल्याला कृषी विस्तार व शेती शाळा व्यवस्थापन यावर श्री सतीश शिरोडकर साहेब मार्गदर्शन करणार आहेत. धन्यवाद.
धन्यवाद. ज्यांचं नाव विभागीय कृषी संचालक यांच्याकडून आलं असेल त्यांनी अटेंडन्ससाठी चॅट बॉक्स किंवा इन्फॉर्मेशन मध्ये आपलं स्वतःचं नाव पद आणि तालुका टाकावा. धन्यवाद. ज्यांनी आपलं नाव टाकलं असेल ते एकजीट झाले तरी चालतील. थँक्यू. सर आवाज येत नाही. संपलेले आता संपलेले ट्रेनिंग संपली आहे सर. 12 वाजले ना, 2 वाजले नाही ना अजून. हा नाही आता वक्त्याने आता तेवढ्या वेळेस घेतलं असं आहे का सर. आपल्याला कमी वेळ घेतल्यास आपण केली असते. आपण 3 दिवसाचा आहे सर. सर जे पेंडा मिथाली सांगितलं ना त्यांनी हरबी साईड, त्यांच्या अजून दुसरं कोणतं नाही का सर हरभऱ्यासाठी? आता ज्या वेळेला ती उपस्थित होती त्यावेळेला तुम्ही प्रश्न विचारले नाही. ज्या वेळेला झाडे सर तसं झाडे सर ओळखीचे फोन करून तुम्ही सिसोदिया सर विचारा सर. मग लिहू वयाचा आता लिहू, तुम्ही एक्झिट झाले तरी चालते.